जशी स्थिती असेल ना त्याच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन करण्याचा काय करा प्रयत्न करा. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला आलेलं काम सोडू नका बरं. जे काम आपल्या वाट्याला आलं ना ते आपण केलंच पाहिजे माय बाप. आपल्या वाट्याला खुरपण्याचं काम आलं ना ते केलंच पाहिजे. आपल्या वाट्याला स्वयंपाक बनवण्याचं काम आलं ना ते केलंच पाहिजे. आपल्या वाट्याला धुणं धुण्याचं काम आलं ना ते केलं पाहिजे. आपल्या वाट्याला त्या ठिकाणी शेतामध्ये काम करण्याचं काम आलं ना ते केलंच पाहिजे. पण हे सर्व करताना तुझे नाम उच्चारितो कामामध्ये काम काही म्हणा राम राम परिणाम होईल जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. व्हायला जाणार नाही बरं त्या ठिकाणी परमार्थ मधलं केलेलं त्या ठिकाणी थोडंही आपलं व्हायला जाणार नाही. आणि प्रपंचामधलं केलेलं त्या ठिकाणी थोडं सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही महाराज. ज्याला कळेल त्याला त्या ठिकाणी कळेल. आणि ऐका प्रपंचामध्ये त्या ठिकाणी बरंच आपल्याला त्या ठिकाणी अट्टहास करावे लागतात तेव्हा थोडं पत्रामध्ये पडतं. आणि परमार्थामध्ये थोडं जरी केलं ना बरंच आपल्या पत्रामध्ये त्या ठिकाणी पडतं. आणखीन ऐका प्रपंचामधलं असणारं सुख प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी कमी कमी होणार आहे. आणि परमार्थामधलं असणारं भक्ती नामचिंतनामधलं सुख हे प्रत्येक क्षणाला वाढणार आहे. सुख घडो घडी वाढू लागे अशी असणारी स्थिती आहे. लौकिक जगाला भगवंताचं नाव त्या ठिकाणी कळत नाही नाही कळत बरं त्या ठिकाणी. पंचमहाभूतामध्ये भगवंताचं नाम त्या ठिकाणी गुंतून राहत नाही. आणि काळाची सत्ता ही भगवत नाम चिंतनावरती नाही बरं. जेथे जेथे त्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन आहे ना तेथे त्या ठिकाणी काळ जाऊ शकत नाही बरं. नाही जाऊ शकत. प्रत्यक्ष यमधर्मानं आपल्या दूतांना सांगितलं नका Oh,
आईसी नामाची आवडी काळ गेला देशो धाराडी यारे 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 नाचू प्रेमानंदे राम नामाची छंदे राम नामाची छंदे यारे नाचू प्रेमानंदे राम स्वीकार माझा जगद्गुरु तुकोबारांनी केला माझा तुकोबारांनी अलौकिक नामाचा स्वीकार केला एकच काम केलं त्या भगवंताचं नाम चिंतन केलं कसं केलं अभंगाच्या चौथ्या चरणात Oh,